नमस्कार, मी डॉक्टर आशिष उके, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. आणि आपण आज कॅन्सरबद्दल थोडी माहिती घेणार आहे, जसे की कॅन्सरबद्दल, कॅन्सर कशामुळे होतो आणि कॅन्सरचे सिम्टम्स आणि साईन्स काय असतात, आणि आपण कॅन्सरबद्दल काय काय इलाज करतो. कॅन्सरबद्दल सिम्टम म्हटले तर बऱ्याचशा छोट्या छोट्या सिम्टम्समुळे आपल्याला कॅन्सर झालेला आहे किंवा नाही झालेला आहे आपण कळू शकतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं एक सिम्टम म्हणजे नॉन हिलिंग अल्सर, म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठेतरी एक छोटीशी थोडासा व्रण आलेला आहे जो बसत नाही आहे, जो खूप सारा इलाज केला तरी पण ते तो जात नाही आहे, तर तो एक कॅन्सरचं लक्षण राहू शकते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये कुठेतरी एखादी गाठ आलेली असेल जी औषध घेतल्याने किंवा कशाने पण जात नाही आहे, तर ते पण एक कॅन्सरचं लक्षण राहू शकते. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये जनरली सी ए सर्विक्स आणि सी एंडोमेट्रियममध्ये लघवीच्या ठिकाणाहून रक्त येणे, जे मेस्ट्रुअल जे सायकल असते त्याच्या व्यतिरिक्त होणे, किंवा लघवीच्या ठिकाणाहून पांढऱ्या तऱ्हेचा फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज होणे, हे पण काही सिम्टम राहू शकतात. तर कॅन्सरमध्ये तीन तऱ्हेचे उपाय आपण करत असतो, ज्याच्यामध्ये सर्जरी, रेडिएशन आणि किमोथेरपी, हे तीन तऱ्हेचे आपण ट्रीटमेंट कॅन्सरमध्ये पेशंटला देत असतो. तर मी ॲज अ रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आम्ही कॅन्सरचं रेडिएशननी निवारण करत असतो, ज्यामध्ये आम्ही एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी म्हणजेच एक्सरे विकिरणनी आम्ही त्या कॅन्सरचा इलाज करतो. तर आपण रेडिएशननी सी ए सर्विक्स, सी ए वजायना, सी ए एंडोमेट्रियम, त्याचप्रमाणे हेडनेक कॅन्सर्स, सी ए इसोफॅगस आणि सी ए प्रोस्टेट, यामध्ये आपण कॅन्सरचा इलाज करत असतो. आपण एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी आणि ब्रॅकेथेरपी या दोन तऱ्हेने रेडिएशननी आपण कॅन्सरचा इलाज करत असतो, ज्यामध्ये एक्सटर्नल बीम रेडिओथेरपीने आपण जो आहे जो ट्युमर असतो त्याला गायब करतो आणि म्हणजे ट्रीटमेंट करतो, आणि त्यानंतर ब्रॅकेथेरपीमध्ये आपण ज्या ठिकाणी ट्युमर असतो त्याला कन्फॉर्मिटीने आपण त्याला ट्रीटमेंट करत असतो. तर त्यामध्ये आपण सी ए सर्विक्स आणि सी ए एंडोमेट्रीमध्ये ब्रॅकेथेरपीने ट्रीटमेंट करत असतो. तर कॅन्सरचा इलाज पूर्णपणे संभव आहे, पण आपण आधीच लवकरात लवकर निवारण करून त्याचा इलाज जर केला तर तो पूर्णपणे ठीक होतो, आणि आपण मिळून ह्या कॅन्सरचा इलाज पूर्णपणे करून कॅन्सरवर मात करू शकतो. तर आपण मिळून हे सगळं करूया आणि कॅन्सरवर मात देऊया. धन्यवाद.